प्रेमामध्ये माणूस काही करायला तयार असतं हे मात्र सत्य आहे. कारण की असाच एक प्रकार झारखंडमधून समोर आला आहे. ते म्हणजे कर्ज वसुलीसाठी एजंटने कर्ज घेतलेल्या महिलेच्या मुलीच्या प्रेमात पडला. या प्रेमापोटी तो तरुण मुलीसह बिहारला पळून गेला. बिहार पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर मात्र त्यांची प्रेम कहाणी खरी समोर आली. ते म्हणजे दोघेही 4 महिन्यापूर्वी झारखंडमधून पळून फुलवारी शरीफ येथे आले होते. तरुण हजारीबाग येथील एका खासगी कंपनीत फायनान्स कंपनीत कामाला होता. त्याने वर्षभरापूर्वीच प्रियसीच्या आईला कर्ज दिले होते. मुलीची आई कर्ज फेडण्यास असमर्थ होती. कर्जाचे पैसे वसूल करण्यासाठी तरुण मुलीच्या घरी सातत्याने जात असायचा. याच दरम्यान मात्र तो तरुणीच्या संपर्कात आला आणि त्यामध्येच मात्र दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दरम्यान 2 दिवसापूर्वी अमर या तरुणीने या मुलीशी लग्न करण्यास नकार दिला होता. यानंतर मुलीने फुलवारी शरीफ पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. पोलिसांनी दोघांची समजूत काढल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर पोलिसांनी फुलवारी शरीफ येथील शिवमंदिरात दोघांचे लग्न देखील लावून दिले आहे.